सर्कल च सर्वजण नाव ऐकतोय, सर्वजण नाट सर्कल च भरभरून कौतुक करतायत, म्हणजे खर तर आदरणीय संचालक सोनवणे साहेब यांच्याकडून एक कौतुकाची थाप मिळाली आर्ट सर्कलला, आणि आर्ट सर्कलच्या आतापर्यंतच्या इतिहासातला तो अत्यंत मानाचा तुरा आम्हाला मिळाला असं आम्हाला वाटतं. आणि याच आर्ट सर्कलच्या वतीनं आपल्या महाविद्यालयाच्या या अमृत महोत्सवानिमित्त एक काव्यपुष्प आम्ही अर्पण करू इच्छितो. तर त्यासाठी त्या काव्यपुष्पाचं अनावरण करण्यासाठी मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय वालवाडकर साहेब, आपल्या महाविद्यालयाचे कुटुंबप्रमुख संचालक माननीय सोनवणे साहेब आणि आमच्या आर्ट सर्कलचे आधारस्तंभ माननीय माथळे सर यांना विनंती करतो की कृपया आपण विचारपीठावर यावं. त्याचबरोबर मी आमच्या आर्ट सर्कलचे अध्यक्ष संगराज गांधी आणि उपाध्यक्ष भाग्यश कुलकर्णी यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपल्या आर्ट सर्कलच्या वतीनं कॉलेजला अर्पण केलं जाणारं काव्यपुष्प घेऊन यावं. त्याचं उद्घाटन होत आहे. कवितेचे शब्द आहेत. सर्वप्रथम या कवितेचं वैशिष्ट्य सांगू इच्छितो की ॲक्रॉस्टिक हा एक काव्य प्रकार आहे, परिवर्ती काव्य, आणि वालचंद महाविद्यालय अशा अध्यक्षांपासून ही कविता तयार झालेली आहे. कवितेचं वाचन करतो. वाह वा महाराष्ट्रभर आणि देशभर कीर्ती खरी, वाह वा महाराष्ट्रभर आणि देशभर कीर्ती खरी, लख या सूर्याची आहे आज 75, चंदनाचा गंध येथे रेशमाचे बंधन्यारे, चंदनाचा गंध येथे रेशमाचे बंधन्यारे, दरवळ हा सर्वत्र दाही दिशात हेच वारे, मना मनात नाव इथले कोरले गेले खरे, मना मनात नाव इथले कोरले गेले खरे, हात लाखो निर्मिले जे सर्वांचे सोयरे, विद्येच्या मंदिरात या नतमस्तक सारेच, विद्येच्या मंदिरात या नतमस्तक सारेच, द्यावी कोणती उपमा पडे शब्दांनाही पेच, लक्षवेधी ही वाटचाल पाहता मनास वाटे आनंद, लक्षवेधी ही वाटचाल पाहता मनास वाटे आनंद, यशोगाथेतील अमृत आमचा अभिमान वाचंद आमचा अभिमान. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. ज्या पद्धतीने सकाळपासून हा कार्यक्रम चालला आहे त्या पद्धतीनं बॅकग्राऊंडला इंजिनिअरिंग जाणवत आहे. एव्हरी मोमेंट वॉज इंजिनियर होती, पण तो प्रत्यक्षात जे काही बॅकग्राऊंडला जे दिसतंय त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यात जे निनव्या पद्धतीचे गुण आहेत, इंजिनिअरिंगच्या पद्धतीनं 9+ स्कोर मिळवणारा आपला विद्यार्थी त्याच वेळेला खुल्या पद्धतीनं अशा कविता आणखी अगदी हृदयापर्यंत पोहोचणारी आपली मुलं, हा एक आजच्या कार्यक्रमाचा विशेष गुण म्हणावा लागेल. आणि त्यासाठी मी वैयक्तिक दृष्ट्या खूपच समाधानी आहे आणि तुम्हा सर्वांचं मी खूप कौतुक करू इच्छितो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण केलेली कौतुकाची थाप नक्की तिथून पुढच्या कविता रचनासाठी प्रेरणा देणारे ठरेल. खर तर मी कविता लिहित नाही, मी भावना मांडत असतो. तुम्ही वेचत राहता म्हणून मी स्वतःच सांडत असतो. आणि खर तर माझी काव्यपुष्प वेचणारी माणसं मला या वाचन महाविद्यालयात मिळाली आणि त्यामुळं माझी कविता धन्य झाली, माझी कविता सार्थ झाली असं मला वाटतं. यानंतर